हेलो फ्रेंड्स मित्रांनो, आज आपण घेणार आहोत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2। आपला दिवस चालू आहे 11वा दिवसाचा अभ्यास आज आपण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचप्रमाणे मित्रांनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतचं बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला दाबा, घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण 45 दिवसाचे व्हिडिओ जे आहेत मित्रांनो प्रथम पाहायला मिळतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे मित्रांनो, जर समजा स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल, काही तुमच्या शंका असतील, काही तुमचे प्रश्न असतील, तर तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता। टेलिग्रामची जी लिंक आहे मित्रांनो, ती मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यावर तुम्ही टेलिग्राममध्ये मला तुमचे प्रश्न जे आहेत मित्रांनो, गणिताबद्दल, विज्ञानाबद्दल कोणताही प्रश्न विचारू शकता, जेणेकरून मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल उत्तर देऊ शकेल। त्यामुळे मित्रांनो, टेलिग्रामला नक्की फॉलो करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। चला मित्रांनो, सुरुवात करूया सेतू अभ्यासक्रम गणित इयत्ता 10वी। आजचा दिवस आहे 11वा। दिवस 11वा, घटक आहे समांतर रेषा, उपघटक आपण शिकणार आहोत रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या। मित्रांनो, आता तुम्हाला संगत कोण, आंतरकोण, विक्रम कोण या कोणांच्या सर्व जोड्या माहीत आहेत, त्या तुम्ही इथे सहजपणे लिहू शकाल। तरी मित्रांनो, मी ओरली पटकन सांगतोय, नोट डाऊन करायचं तर करू शकताय। आता मित्रांनो, समजा संगत कोणांची जोडी आपल्याला विचारली तर ती नेमकी इथे नेमकी कोणती असेल ते बघा। तर मित्रांनो, कोण ए आणि कोण पी हा संगत कोण असेल, कोण बी व कोण क्यू हा संगत कोण असेल, कोण डी व कोण एस हा संगत कोण असेल आणि कोण सी आणि कोण आर हा संगत कोण असेल, हे तुमच्या लक्षात आलं असेल। आता मित्रांनो, आंतरकोण जर विचारले तर कोणती जोडी येणार, तर कोण सी व कोण क्यू आंतरकोणांची एक जोडी झाली आणि दुसरी कोण डी व कोण पी ही आंतरकोणांची दुसरी जोडी झाली। मित्रांनो, आता तुम्हाला विक्रम कोण विचारले, आपण फक्त आंतरविक्रम कोण घेऊया, कोण डी आणि कोण क्यू हा एक आंतरविक्रम कोण झाला आणि मित्रांनो कोण सी आणि कोण पी हे विक्रम कोण झाले। आय होप मित्रांनो, हे आपलं मागच्या 10व्या दिवशी झालं होतं, तरी एक तर फास्ट आपण रिव्हिजन घेतली। पुढे बघूया, महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते नेमके काय आहेत ते आपण बघूया आणि पुढे जाऊया। समांतर रेषांची आंतरकोण कसोटी। मित्रांनो, तुम्ही 8वीला 9वीला हे शिकला आहात, दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोणांची बेरीज ही 180 असेल तर त्या रेषा समांतर असतात। म्हणजे थोडक्यात ही कसोटी आपल्याला काय सांगते मित्रांनो, ते मी तुम्हाला पटकन सांगतोय। आता बघा, दोन रेषा आहेत समजा, आता त्यांचे आंतरकोण जर आपण मोजले तर मित्रांनो काय येतात बघूया। आता समजा ही एक रेषा आणि दुसरी ही एक रेषा, बरोबर आहे। आता मित्रांनो, या दोन रेषा आहेत, ही त्याची छेदिका आहे, एक छेदिका काढूया, ओके, ही त्याची छेदिका। तर मित्रांनो, आंतरकोण जे आहेत, म्हणजे तुम्हाला सांगता येईल आंतरकोण म्हणजे नेमका कोणता कोण, तर आपण दर्शवूया आंतरकोण जो आहे तो आपण जरा दर्शवूया, ओके। तर मित्रांनो, हा कोण आणि हा कोण हे काय झाले, आंतरकोण। जर यांची बेरीज 180 असेल तर या ज्या दोन रेषा दिल्यात आपल्या दिलेल्या आहेत त्या रेषा समांतर असतात, हे आपल्याला मित्रांनो समांतर रेषेची आंतरकोण कसोटी सांगते, ओके। त्याचप्रमाणे समांतर रेषेची विक्रम कोण कसोटी आपल्याला करायची असेल तर ती सुद्धा काय असणार आहे बघा मित्रांनो, या दोन रेषा आहेत माहीत नाहीत समांतर आहेत किंवा नाहीत, ओके, आणि ही त्यांची छेदिका असेल। आणि जर इथे मित्रांनो विक्रम कोणाची एक जोडी, समजा हा एक विक्रम कोण आहे, दुसरा विक्रम कोण इकडे काढला, यांची जोडी जर एकरूप असेल, ही जोडी जर एकरूप असेल तर या ज्या दोन रेषा आधी काढल्या आहेत या काय असतात, तर समांतर असतात। त्याचप्रमाणे संगत कोण कसोटीसुद्धा मित्रांनो त्याचप्रमाणे आहे। संगत कोण कसोटीमध्ये सुद्धा मित्रांनो दोन रेषा आहेत, त्या समांतर आहेत का माहीत नाहीत आणि ही त्यांची एक छेदिका आहे समजा, आणि जर त्याचा एक संगत कोण, हा एक संगत कोण घेतला आणि दुसरा हा संगत कोण घेतला, हे जर एकरूप आले तर या दोन रेषा समांतर असतात, या आपल्याला कसोट्या शिकवतात, जे तुमचं 9वीला झालेलं आहे। आता मित्रांनो, पुढचा टॉपिक जो आहे तो आपण बघूया, या कसोट्या ज्या त्या तुम्हाला कळल्या असतील, ओके। पुढे बघूया मित्रांनो, पुढे तर आपल्या स्वाध्याय दिला आहे, स्वाध्याय सुरू होतो आहे, सुरुवात करूया। विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा। आता मित्रांनो, आपल्याला इथे दिलं आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू बरोबर दिला आहे 70, कोण आर बरोबर दिला आहे मित्रांनो 45। मग मित्रांनो, 70 एक कोण दिला आहे, दुसरा कोण दिला आहे 45, तर कोण पीचे माप काढा। आता मित्रांनो, कोण पीचं माप जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हे माहिती त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते। मग मित्रांनो, एक कोण आपल्याला दिला आहे 70, दुसरा आपल्याला दिला आहे मित्रांनो 45, नाही का, हा 70 आहे हा 45 आहे,
तर कोण पीचे माप किती, तर मित्रांनो 70 अधिक 45 करणार किती होतात, तर ते होतात 115 आणि 180 मधनं मित्रांनो 115 जर वजा केले तर आपल्याला मिळतात 65। तर मित्रांनो पहिलं ए जे हे आपलं उत्तर आहे 65। कसं काढलं तुमच्या लक्षात आलं असेल, 70 45 आणि असा तिसरा कोणता कोण आहे की त्याला जर मिळवला तर बेरीज 180 येणार, अर्थात 65 जे यांच्यात मिळवला तर बेरीज 180 येईल, म्हणून कोण पीचे माप जे आहे ते 65 आहे। हो मित्रांनो तुम्हाला ते कळालं असेल। आता मित्रांनो दुसरं गणित बघूया, दोन रेषांना एका छेदिकेने छेदली असता तयार होणाऱ्या अंतरकोणांच्या जोडीतील कोणांची मापे 79 आणि 99 आहेत। आता मित्रांनो 79 आणि 99 यांची बेरीज जर तुम्ही केली तर ती किती मिळते ते खूप महत्त्वाचं आहे। जर ती 180 मिळाली मित्रांनो तर त्या रेषा समांतर आहेत, नाही का, नाहीतर मग मित्रांनो पुढे अजून तीन ऑप्शन आहेत, छेदणाऱ्या, समान आणि लंब। आता मित्रांनो लंबाचा काही प्रश्न येते कारण की 90° नाहीच आहे, समान पण आपल्याला माप दिलेलं नाही आहे, रेषाखंड नाहीत, ते रेषा आहेत, त्यामुळे आपल्या त्या समानचे प्रश्न येईल, फक्त समांतर आहेत की छेदणारे आहेत। जर यांची ही बेरीज 180 आली तर त्या समांतर, 180 कमी जास्त काही आली तर त्या येणार छेदणाऱ्या, आणि 79 अधिक 99 जर तुम्ही केले तर 178 मिळतात, म्हणजे 180 आपल्याला मिळत नाही आहे, म्हणून त्या रेषा आहेत छेदणाऱ्या, म्हणजे ऑप्शन बी जे आहे हे याचं उत्तर असेल, ते तुमच्या लक्षात आलं असेल। आय होप मित्रांनो पुढचं टॉपिक बघूया नेमकं काय दिलं आहे आणि तो सॉल्व करूया। ओके पुढे दिली मित्रांनो आपल्याला कृती, पुढील कृती पूर्ण करा, करूया। दोन रेषांना एका छेदिकेने छेदली असतात तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात हे सिद्ध करा। मित्रांनो थोडक्यात प्रमेय आहे, तुम्ही शिकला आहात नववीला, चला आपण घेऊया पुन्हा। आता पक्षामध्ये काय लिहिणार दिलेलं आहे आपल्याला, रेषा एन ही रेषा एल व एम यांची छेदिका आहे। आता मित्रांनो आपल्याला रेषा एन एल एम दिलेल्या आहेत, एन जी आहे ती छेदिका आहे, आपण दर्शवूया त्या, ओके त्या दर्शवण्याचा प्रयत्न करतो आहे। ओके आता मित्रांनो इथे आपल्याला दिले ए व बी ही व्युत्क्रम कोणांची जोडी आहे, दिसते का बघा व्युत्क्रम कोणांची जोडी, तर नक्की हा व्युत्क्रम कोण आहे, जर आपण याला खाली घेऊया, ए व बी दोन्ट ए व बी जे आहे मित्रांनो याला खाली घेतो, ओके हे व्युत्क्रम कोण आपल्याला दिसत आहेत, नाही का, मग हे जे व्युत्क्रम कोण असतील, तर आपण आता व्युत्क्रम कोणची कसोटी शिकलो, नाही का, एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात हे तर माहिती आहे, पण आपल्याला सिद्ध करायचं आहे ते। मग आता मित्रांनो सुरुवात करणार, हे आपल्याला दिलेलं आहे साध्य काय, तर त्या रेषा समांतर असतात, म्हणजे कोणती, रेषा एल समांतर रेषा एम हे येणार साध्यमध्ये। इथे तुम्ही लिहू शकाल रेषा एल समांतर रेषा एम हे लिहिणार मित्रांनो तुम्ही त्या बॉक्समध्ये, ओके मी ते रब करतो आहे। आता मित्रांनो आपल्याला जे दिलं आहे तिथून सुरुवात करणार आहोत, आपण पुढे जाऊया, ओके साध्य झालं, त्या बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं रेषा एल समांतर रेषा एम। आता मित्रांनो रेषी जोडीतील कोण, आता इथे दिलं आहे रिक्त जागा आहे आणि सी अधिक सी बरोबर 180 आणि इथे दिलं रेषी जोडीतील कोण, तर मित्रांनो कोण सी जो आहे, आकृतीकडे लक्ष द्या, कोण सी कोणत्या कोणाशी रेषी जोडी करतो, तर अर्थात तो रेषी जोडी करतो आहे ए सी, आपल्याला रेषी जोडी करताना दिसतोय, नाही का, ए जो आहे हा कोण ए जो आहे इथे याच्याशी तो रेषी जोडी करतोय, म्हणजे इथे येणार कोण ए अधिक कोण सी बरोबर 180। परंतु आपल्याला इथे दिलं आहे कोण ए एकरूप कोण बी, पक्ष आहे आपला, मग आता कोण ए एकरूप कोण बी आहे, मग मित्रांनो एच्या ठिकाणी मी काय करतो, ए बरोबर बी आहे म्हणजे इथे मी बी लिहितो, म्हणजे काय मिळालं कोण बी अधिक कोण सी बरोबर 180। आता मित्रांनो बी आणि सी यांची बेरीज 180 आली, मग बी आणि सी जर आपण बघितलं हे काय आहेत, हे आंतरकोण आहे आणि आंतरकोण कसोटी आपण शिकलो आहोत, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता जर आंतरकोणांची एक जोडी पूरक असेल म्हणजे त्यांची बेरीज 180 असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात। मग इथे तर बी आणि सी यांची बेरीज 180 आली आहे, तर मग मित्रांनो आपल्याला सहजपणे इथे लिहिता येईल, बघा कोण बी दाखवतो आहे पुन्हा, कोण बी आणि कोण सीची जोडी जी आहे यांची बेरीज आपण केली ती आली 180, इथे कोण बी लिहा। मग जर बी आणि सी यांची बेरीज 180 आहे तर बी आणि सी काय आहेत, आंतरकोण आहेत, आणि आंतरकोण कसोटीनुसार आपल्याला म्हणता येईल रेषा एल समांतर रेषा, या बॉक्समध्ये लिहा रेषा एम, ओके इथे तुम्हाला रेषा एम जे ते लिहिते, आय होप मित्रांनो ते तुम्हाला कळालं असेल। आता चला मित्रांनो पुढचं टॉपिक बघूया नेमका काय आहे, हे झालं आहे आपलं, पुढे
आकृतीमध्ये दर्शविल्या कोणाच्या मापांवरून कोण एक्स वा व वा यांची मापे शोधा आणि सिद्ध करा रेषा एल समांतर रेषा एन. ओके मित्रांनो, पटकन बघूया आकृती, पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, आता मित्रांनो इथे बघा, दिलं आहे कोण एक्स आहे त्याच्या विरुद्ध बॉक्स दिला आहे, महाकोण एक्स आहे याच्या विरुद्ध कोणकोणता आहे तर हा असणार आहे आणि त्याचं माप आपल्याला दिलं 130, त्यामुळे इथे 130 लिहा. ओके, कोण वाय बरोबर, आता कोण वाय बरोबर 50 इथे आपल्याला दिलं आहे मित्रांनो, कोण वाय आणि हा 50 कोण हे कोणते कोण आहेत, हे विरुद्ध कोण आहेत, इथे लिहा विरुद्ध कोणांचा गुणधर्म, इथे लिहा मित्रांनो विरुद्ध कोणांचा गुणधर्म. ओके, हे पूर्ण लिहा विरुद्ध कोणांचा गुणधर्म. आता मित्रांनो तुम्हाला इथे लक्षात येईल एक्स अधिक वाय बरोबर 50 आहे का, एक्स अधिक वाय बरोबर 50 आहे, इकडे आपल्याला काय लिहिता येईल बघा नीट लक्षात घ्या, बरोबर मित्रांनो एक्स अधिक 50 इथे नाही का, मग एक्स कुठे आहे, हा एक्स आणि हा 50 यांची बेरीज जर आपण केली तर ती काय मिळते, एक्सची किंमत आपल्याला माहिती 130 आपण काढली, इथे 130 टाका. मग मित्रांनो एक्स अधिक 50 बरोबर हे 130 अधिक 50 180 झाले, म्हणजे एक्स अधिक 50 बरोबर 180 मिळाला. आणि तुम्ही इकडे लक्षात घ्या एक्स आणि एक्स अधिक 50 बरोबर 180 आपल्याला समीकरण जे आहे ते मिळालेलं आहे, तुमच्या लक्षात असेल हे समीकरण आपल्याला मिळालं. आणि नेमकं एक्स अधिक 50 कुठे आहे ते आपण बघूया, हा एक्स इकडे हा 50 इकडे, या दोघांची बेरीज होते 180, म्हणजेच काय मित्रांनो हे आंतरकोन पूरक आहेत आणि आंतरकोन कसोटीनुसार या दोन रेषा ज्या आहेत त्या कशा आहेत, समांतर आहेत. मी इथे लिहिणार आंतरकोन कसोटीनुसार, इथे मित्रांनो आंतरकोन कसोटीनुसार रेषा एल समांतर रेषा एम. ओके, आय होप मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल. मित्रांनो काही डाऊट्स असेल तुम्ही मला टेलिग्राम चॅनल नक्की फॉलो करा आणि तिथे तुमचे डाऊट्स प्रश्न जे आहेत ते मला विचारा, मी त्यांचं तिथे प्रत्यक्षात उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता मित्रांनो पुढचं गणित आहे तिसरं, मित्रांनो हे गणित जे आहे थोडी मोठी गणित, आपण वहीवर बघूया. चला मित्रांनो वहीवर आपण हे सॉल्व करूया. प्रश्न तिसरा मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे, पुढील उपप्रश्न सोडवा, आकृतीमध्ये रेषा एल ही रेषा पी व क्यू यांची छेदिका आहे. मित्रांनो रेषा एल जी आहे, रेषा एल जी आहे ही पी व क्यूची काय छेदिका, रेषा एल ही आहे. ओके, आणि जर कोण एम बरोबर 58, हा 58 दिला आहे, कोण एम झाला आहे आपल्याला 58 अंश आणि कोण एन दिला आहे 121 अंश, तर रेषा पी समांतर क्यू आहे का ते सहकारण सांगा. आता मित्रांनो आधी आपण चेक करूया कोण एम आणि कोण एन हे नेमके कोणते कोण आहेत. तर मित्रांनो तुम्हाला दिसत आहेत या दोन रेषा, हा एम आणि हा एन, आपण शिकलो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की हे आंतरकोण आहेत आणि आंतरकोणाची कसोटी आपल्याला काय सांगते, जर दोन रेषांचे आंतरकोण जर मित्रांनो हे पूरक असतील म्हणजे त्यांची बेरीज 180 असेल तर त्या रेषा समांतर असतात, म्हणजेच आपल्याला काय एम अधिक एन यांची बेरीज करावी लागेल. जर ती 180 आली तर मित्रांनो आंतरकोण कसोटीनुसार या दोन रेषा समांतर होतील आणि समजा मित्रांनो ती आली नाही तर त्या रेषा समांतर नसणार आहेत. मग मित्रांनो आपण बेरीज करूया एम अधिक एन बरोबर, आता एम आपल्याला दिलाय 58 अधिक 121 बेरीज करतोय मित्रांनो 8 आणि 1 9, 5 आणि 2 7 आणि इथे येणार 1 म्हणजे 179 अंश, या दोघांची बेरीज झाली एम अधिक एन 179 म्हणजे 180 आली नाही, म्हणजेच पूरक नाही इथे. आणि जर हे पूरक नसतील तर रेषा पी ही रेषा पी ही रेषा क्यूला समांतर नाही. जर मित्रांनो ही बेरीज 180 आली असती तर आंतरकोण कसोटीनुसार या दोन रेषा कशा आल्या असत्या, समांतर आल्या असत्या. चला मित्रांनो पुढच्या गणित लगेच, जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही लंब असते हे सिद्ध करा. आता मित्रांनो यासाठी आपल्याला आकृती काढावं लागेल, समजा मी आकृती काढली आहे आता याला नाव देतो, ही रेषा एल आहे आणि ही रेषा एम आहे. आता मित्रांनो या दोन रेषा ज्या आहेत या समांतर आहेत असं म्हणूया आपण, नाही का, रेषा एल समांतर रेषा एम, आता या दोन रेषा मित्रांनो समांतर आहेत. तर आपल्याला काय विचारलं मित्रांनो लक्षात घ्या, छेदिका एक काढावं लागेल आपल्याला, समजा एन ही छेदिका, एन ही छेदिका मित्रांनो ही एन ही छेदिका अशी आहे की ती एका रेषेला लंब आहे, म्हणजे एलला समजा लंब असेल, त्याआधी मी नाव देतो ही जर छेदिका असेल मित्रांनो तर इथे बरेच कोण तयार होतील, मी तयार कोण लिहितो, समजा हा एक्स आहे, हा कोण वाय आहे, हा कोण झेड आहे,
हा कोण डब्ल्यू आहे, हा ए, हा बी, हा सी आणि डी आहेत, असे आपण त्याला नावं दिले थोडक्यात. आता मित्रांनो आपल्याला डी दिलेलं आहे का, डी पक्ष जो आहे तो आपण लिहूया. बघा पक्ष काय पक्ष आहे मित्रांनो, जे आपल्याला दिलं आहे रेषा एल समांतर रेषा एम. ओके, एन ही रेषा एलला लंब आहे. आता ही जी रेषा आहे मित्रांनो एन, रेषा एलला ती लंब आहे, एका रेषेला लंब आहे. तर या एलला लंब आहे तर ती आपल्याला दाखवायची आहे, रेषा एन ही एमला सुद्धा लंब आहे ही आपल्याला दाखवायची आहे. म्हणजे हे ना साध्यामध्ये, साध्यामध्ये येईल मित्रांनो, एन ही रेषा, एन ही रेषा रेषा एमलाही लंब आहे, एमला लंब आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके मित्रांनो, आता मित्रांनो इथे आपल्याला जे पक्षामध्ये दिलं आहे रेषा एलला लंब आहे, एन ही रेषा रेषा एलला लंब आहे. मग मित्रांनो लंब असेल म्हणजे काय, तर तिथे नव्वद अंशाचा कोण असेल, मग एक्स जो आहे हा काय असेल, नव्वद अंशाचा असेल. एक्स बरोबर किती असणार आहे, नव्वद, म्हणजे हा असा असणार आहे, नाही का, हा नव्वद अंशाचा असणार आहे. एक्स बरोबर नव्वद लंब आहे हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे हा कोण नव्वद अंशाचा असेल. थोडक्यात एक्स जो आहे तो नव्वद अंश असेल. तर मित्रांनो हे आपण लिहूया एक्स बरोबर नव्वद एलिनार पक्ष. आता मित्रांनो या दोन रेषा तर समांतर आहेत, एल आणि एम हे तर आपल्याला दिलंय, आणि समांतर रेषांमध्ये संगत कोण जे आहेत ते एकरूप असतात. आता मला सांगा मित्रांनो एक्सचा संगत कोण कोणता येईल, तर एक्सचा संगत कोण ए येईल, नाही का, ते आपल्याला लिहिता येईल कोण एक्स बरोबर कोण ए, कारण काय संगत कोण. आता मित्रांनो कोण एक्स बरोबर कोण ए आला आणि एक्सची किंमत किती आहे, नव्वद आहे, म्हणून एची किंमत सुद्धा किती येणार, तर एची किंमत सुद्धा किती येणार, नव्वद येणार. आणि ए जर नव्वद आला, हा जर नव्वद असेल, मग याचा अर्थ काय मित्रांनो, हा जर नव्वद असेल याचा अर्थ काय, तर रेषा एन ही एमला सुद्धा काय आहे, लंब आहे. आपण लिहू शकतो रेषा एन ही रेषा एमला सुद्धा लंब आहे, रेषा एन ही रेषा एमला लंब आहे. त्याचं साईन जे ते आपण काढू शकतो, नाही का, रेषा एल लंब रेषा एम. आपल्याला आधी दिलं होतं एन ही एलला लंब होती, आधी एन ही एलला लंब होती एकाला, पण या दोन रेषा समांतर आहेत त्यामुळे ही एमला सुद्धा लंब असेल. ओके मित्रांनो पुढचं गणित, तिसरं गणित काय बघा, समांतरभुज चौकोनाचा एक कोण काटकोण असेल तर तो चौकोन आयत असतो हे सिद्ध करा. मित्रांनो समांतरभुज चौकोन आपल्याला दिलेला आहे, नाही का, मग आपण एक चौकोन काढतोय, समजा मी ए बी सी डी हा चौकोन काढला, ए बी सी डी हा मी चौकोन काढला, हा कोणता चौकोन आहे, समांतरभुज चौकोन लिहूया. चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. मित्रांनो समांतरभुज चौकोनाची व्याख्या तुम्ही शिकलात, समांतरभुज चौकोन आहे. ओके आता मित्रांनो हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोनाची व्याख्या काय, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा समांतर असतात, म्हणजे ए बीला सी डी समांतर असेल, नाही का, लिहूया बाजू ए बी समांतर बाजू सी डी, त्याचप्रमाणे बाजू ए डीला समांतर बाजू असणार आहे बी सी, बाजू ए डी समांतर बाजू बी सी, हे कशावर लिहिलं मित्रांनो आपण, तर समांतरभुज चौकोन आहे त्यामुळे सम्मुख भुजा त्याच्या कशा, सम्मुख भुजा कशा असतील, त्याच्या समांतर असतील, हे लिहून झालं. आता आपल्याला काय दिले, पुन्हा समांतरभुज चौकोनाचा एक कोण काटकोण असेल. आता एक कोण काटकोण दिलाय, समजा कोण ए जो आहे हा काटकोण आहे, हा काटकोण आहे, ए हा नव्वद अंशाचा आहे, तर आपल्याला हा आयत दाखवायचा आहे. आयत केव्हा दाखवू शकतो मित्रांनो आपण, ज्यावेळेस त्याचे सर्व कोण काटकोण असतात, म्हणजे सर्व कोण नव्वद अंशाचे असतील त्यावेळेस तो काटकोण आयत असतो. मग मित्रांनो आता बी सी डी हे सुद्धा आपल्याला दाखवू लागतील की ते काटकोण आहेत, ते कसं दाखवणार. आता बघा ए डी समांतर बी सी आपण तर लिहिलं आहे, ए डी समांतर बी सी, नाही का, या ज्या दोन रेषा आहेत मित्रांनो या समांतर रेषा आहेत, आणि जर इच्छा विचार केला तर ही काय होईल, तर ही छेदिका होईल, आणि या दोन समांतर रेषा ही त्याची छेदिका. मग मित्रांनो कोण ए आणि बी हे कोणते कोण झाले, तर हे झाले आंतरकोन, आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन हे पूरक असतात, म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार आहे, एकशे ऐंशी असणार आहे. लिहूया ए डी समांतर बी सी, नाही का, ए डी समांतर बी सी व ए बी ही छेदिका असं आपण मानलं, ए बी ही छेदिका आपण मानलं,
नीट लक्षात घ्या, ए बी ही छेदिका नाही का, तर कोण ए आणि कोण बी हे कोणते झाले, आंतरकोन झाले. आणि आंतरकोन कसे असतात, पूरक असतात. कोण ए अधिक कोण बी बरोबर 180, कारण का हे आंतरकोन आहेत समांतर रेषांचे आंतरकोन, म्हणून हे पूरक आहेत. एची किंमत आपल्याला माहिती आहे 90, ती किंमत टाकूया 90 अधिक कोण बी बरोबर 180, म्हणजेच मित्रांनो कोण बी बरोबर 180 हा 90 इकडे घ्या, म्हणजे वजा 90, म्हणजेच कोण बी सुद्धा किती मिळाला आपल्याला, तर तो सुद्धा 90 मिळाला मित्रांनो. कोण बी सुद्धा 90 मिळाला, हा 90 मिळाला, बी सुद्धा 90 मिळाला, आपल्याला सर्व कोण 90 दाखवायचेत. तर मित्रांनो तुम्ही एक गुणधर्म शिकला, समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. आता सम्मुख कोण एकरूप असतील तर ए चा सम्मुख कोण कोणता आहे, सी, हा एकरूप असेल, हा 90 आहे म्हणजे हा सुद्धा 90 असेल, आणि हा 90 असेल तर याचा सम्मुख कोण डी हा सुद्धा 90 असेल. त्यामुळे आपल्याला लिहिता मित्रांनो समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात, एकरूप असतात. आता मित्रांनो आता दाखवल्याप्रमाणे कोण ए चा सम्मुख कोण कोणता असेल, सी आहे, कोण ए एकरूप कोण सी, त्याचप्रमाणे कोण बी एकरूप कोण डी असेल, कारण काय सम्मुख कोण कोण बी एकरूप कोण डी. आणि मित्रांनो ए तर माहिती आहे 90 आहे, त्यामुळे सी सुद्धा 90 झाला, आणि कोण बी सुद्धा पण 90 दाखवला आहे, म्हणजे कोण डी सुद्धा किती येणार 90, म्हणजे सर्व कोण जे आहेत मित्रांनो 90-90 झाले, म्हणून हा समांतरभुज चौकोन आयत आहे. लिहून टाका चौकोन एबीसीडी हा आयत आहे. मित्रांनो हे गणित व्यवस्थित लिहा, जर व्हिडिओ पॉज करून लिहू शकाल तर तेही चांगलं, किंवा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, मात्र तुम्ही हे वहीमध्ये व्यवस्थित लिहा. आय होप मित्रांनो दिवस 11 संपलेला आहे. मित्रांनो काही डाऊट्स असतील तर नक्की टेलिग्रामला मला फॉलो करा. धन्यवाद, गुड बाय.